नमस्कार. IBPS PO आणि क्रिटिकलचे नोटिफिकेशन बद्दलच अपडेट मला द्यायचं होतं. IBPS क्रिटिकलची एक्झाम जी आहे ती गव्हर्नमेंटने रिजनल लँग्वेजच्या इश्यूमुळे थांबवलेली आहे. त्याच्यावरच्या कमिटीचा रिपोर्ट जो 15 दिवसांमध्ये अपेक्षित होता तो अजून सुद्धा आलेला नाही. त्यामुळे IBPS क्रिटिकल आणि पर्यायानं त्याच्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या एक्झाम ज्याच्यामध्ये RBI असिस्टंट आणि बाकी जितक्या काही असिस्टंटच्या एक्झाम येणार होत्या त्या सगळ्या थांबलेल्या आहेत. आणि ते झाल्याशिवाय IBPS क्रिटिकलची ऍडव्हर्टिजमेंट आणि त्याच्यानंतर येणाऱ्या कोणत्या ऍडव्हर्टिजमेंट तर इमिजिएट शक्य नाही आहेत. तर त्यासाठी आपल्याला वेट अँड वॉच असेल. मुलांचं असंही म्हणणं होतं की IBPS PO ची ऍड त्यामुळे का थांबते. IBPS PO ची प्री एक्झाम जी 9 ऑक्टोबरला अपेक्षित होते ती सुद्धा पोस्टपोन होऊ शकते. विद्यार्थी लगेच त्याच्या पाठीमागे कन्क्लुजन काढायला लागतात की मग PO ची आणि क्रिटिकलची एक्झाम कॅन्सल तर होणार नाही ना, तर एक्झाम पोस्टपोन होईल पण कॅन्सल होणार नाही. तर PO ची सुद्धा एक्झाम 9 ऑक्टोबरला होण्याचे चान्सेस नाहीत, ती सुद्धा पुढे ढकलली जाईल. तर त्यामुळं आता आपल्या हातातली जी गोष्ट आहे, ग्रामीण बँकेचा एक्झाम झाली, ग्रामीण बँकेचा लागला तो निकाल, त्या पद्धतीने ज्यांचा निकाल प्लसमध्ये आला त्यांनी त्यांचं मेन्सची तयारी करायची, ज्यांचा नाही आला त्यांनी आपापल्या पुढच्या एक्झामची तयारी लागायचा. SBIचा निकाल आला ठीक आहे, नाही आला तर आपल्याला एक असं समजून घ्यायचं की तयारीला एक्स्ट्रा वेळ मिळतोय. तर त्या हिशोबानं आपापली तयारी जी आहे ती तुम्हाला पुढे कंटिन्यू ठेवायची आहे. तर ती तयारी पुढे ठेवा, पॅनिक होऊ नका. ह्या एक्झाम्स होणार आहेत, लेट होणार आहेत, याच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी समजा की आपण जिथं जिथं कमी पडतोय आपल्याला ते पुढे जाण्याचा चांगला तिथे स्कोप आहे. तर त्या हिशोबानं तुम्हाला तुमची तयारी चालू ठेवायची. आज 11 सप्टेंबर आपल्या कम्प्लीट कॉन बॅचच्या ऑफरसाठीचा शेवटचा दिवस आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना इच्छा असेल किंवा असं वाटतं की आपल्या मित्रांना सजेस्ट करायचं आहे जे आता तयारी लागलेत किंवा जे सध्याला अपकमिंग मेन्सची एक्झाम तयारी करतात, कारण की ती बिगिनर पासून ते ऍडव्हान्स सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेली, ताशांना तेवढं जरूर इन्फॉर्म करा की आज IPRATHAM 40 11 सप्टेंबरला कोड वापरून त्यांना ते ऍडमिशन करायचं आहे. धन्यवाद.